प्रारब्धाचा ज्यावेळेला क्षय होतो आणि हे वर्तमान शरीर सोडायची वेळ येते त्यावेळेला निश्चितपणानं काय होतो? भगवान गीतेमध्ये म्हणतात ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन मनश्चष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाभ्युत्क्रामति ईश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्। भगवान गीते पिता किंवा आताच त्यांनी मकरंद सांगितलं की सायन्स काय म्हणत की खरोखरच एक माणूस मरणोन्मुख आहे आणि तो हळूहळू या शरीराचा या विश्वाचा त्याग करतोय। एक्झॅक्टली काय होत तेच या गीतेमध्ये आहे, नव्हे जे गीतेमध्ये आहे तेच सायन्स सांगते, तेच वेदामध्ये आहे। लक्षात डिटेल वेळ नाही आहे कारण फार आपला थोडा वेळ आहे आज। पहिली गोष्ट, ज्या वेळेला हा जीव हे वर्तमान शरीर सोडतो त्यावेळेला पहिली गोष्ट होते काय सोडतो आणि काय घेतो। सोडत जर असेल, मी दोन दिवस सतत सांगतोय की हे जे वर्तमान तुम्हाला मला डोळ्यानं जे शरीर दिसत टँजिबल ग्रॉस फिजिकल बॉडी, हे जे शरीर जे आहे ते तुम्हाला हित दिसतंय मृत झाल्यानंतर, म्हणजे याचा अर्थ निश्चित सत्य आहे अनादि काळापासून आजपर्यंत मृत्यू होत असताना कधीही जीवाला शरीर घेऊन जाता येत नाही। बस एवढं पुष्कळ आहे, कारण एकच की हे वर्तमान शरीर स्थूल शरीर ज्याला अन्नमय शरीर असं म्हटलं जातं, हे शरीर याला पार्थिव शरीर असं म्हणतात आणि पार्थिव याचा अर्थच की जे पृथ्वीमधून जन्माला आलं, म्हणजे पृथ्वीचा गोळा नव्हे, पृथ्वीमधून जन्माला आलं म्हणजेच पृथ्वीमधून अन्न निर्माण होत आणि अन्नामधून अन्न प्राशन केल्यानंतर खाल्ल्यानंतर बीज निर्माण होत आणि या दोन बीजांचा संयोग झाल्यानंतर गर्भधारणा होते आणि गर्भधारणा झाल्यानंतर या शरीराचा हळूहळू हळूहळू गर्भामध्ये विकास होतो आणि एका विशिष्ट पर्यंत विकास झाल्यानंतर हे शरीर या विश्वामध्ये जन्माला येत आणि जन्माला आल्यानंतर पुन्हा शरीराचं पोषण वर्धन रक्षण हे अन्नानंच होत आणि त्याच परत अन्नामध्ये म्हणजेच या पृथ्वीमध्ये मिनरल्स वगैरे वगैरे या रूपानं हे शरीर पुन्हा जात। हे जे शरीर जे आहे
ते कधीही कुणालाही घेऊन जाता येत नाही, ते हितच राहतं। म्हणजे जे दिसतंय ते सोडलं जातं, ठीक आहे एवढं बस। आणि मग काय घेतलं जातं मृत्यूच्या वेळी? पहिली गोष्ट घडते पहा, जर मरणोन्मुख असलेला पेशंट, जर डॉक्टर कोण असेल तर त्याला निश्चितपणे कळेल की हळूहळू हा जीव या शरीरामधली असलेली या इंद्रियांच्या मध्ये असलेल्या ज्या सर्व प्रकारच्या शक्ती आहेत त्या सर्व शक्ती तो मृत्यूच्या वेळी निवृत्त करत असतो, विथड्रॉ करत असतो। लक्षात घ्या, आणि जशा जशा त्या विथड्रॉ होत असतात तसं तसं तुम्हाला ताबडतोब त्या शरीरामध्ये परिणाम दिसतो। तुम्हाला दिसेल की हळूहळू हात पाय मृत्यूच्या हळूहळू नांदी थंड पडायला लागतात। लक्षात घ्या, आणि थंड पडणं म्हणजेच या शरीरामध्ये असलेले जे नॉर्मल टेम्परेचर अग्नी, हा जो आहे हा अग्नीचा अंश विड्रॉ व्हायला लागतो। आणि अग्नी निवृत्त व्हायला लागला की आपोआप थंड होतो, पहिला भाग। दुसरा भाग की हळूहळू जसं ते शरीर थंड व्हायला लागतं तसं तसं ते अवयव ते अवयव निकामी व्हायला लागत, म्हणजे त्या अवयवांच्या मधल्या असलेल्या संवेदना, हा मराठी शब्द की संवेदना ज्या आहेत, हातातली संवेदना पायातली संवेदना हळूहळू 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 विथड्रॉ व्हायला लागते। आणि त्यामुळं तुम्ही पहा, डॉक्टर सुद्धा पेशंट जवळ असं ते धरतात चिमटीमध्ये, किंवा त्याला टाचणी असली टाचणी टोचतात, आम्ही टोचतो आम्हालाही माहित आहे, कारण का किती संवेदना याच्यामध्ये आहे आणि कुठली लेवल आहे त्या संवेदनावर ठरते। म्हणजे संवेदना कमी 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 व्हायला लागतात, अवयव हळूहळू थंड व्हायला लागतात, आणि असं करता 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 या प्रत्येक इंद्रियांच्या मध्ये असलेली ही शक्ती आहे, काळजीपूर्वक, इंद्रिय नाही, डोळा हे इंद्रिय हितच राहतं, असे डोळे आहेत मेल्यानंतर, आणि तुम्ही म्हणता डोळ्यांचा प्राण गेला, तुम्ही काय म्हणा, पण डोळे हितच राहतात, कान हितच राहतात, नाक हितच राहतात, सगळे इंद्रिय हितच राहतात, परंतु या इंद्रियांच्या मध्ये असलेली जी शक्ती पॉवर, त्याला आम्ही इंग्लिश मध्ये मेडिकल सायन्स मध्ये म्हणलं जातं सेन्सरी अँड मोटर पॉवर्स, त्याला म्हणलं जात की या सगळ्या सेन्सरी पॉवर्स या इंद्रियांच्या मधल्या हळूहळू हळूहळू निवृत्त व्हायला लागतात। आणि जशा जशा निवृत्त व्हायला लागतील तसं तुम्हाला दिसेल डोळे उघडे आहेत पण डोळ्याचं फंक्शनिंग कमी 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 होतंय। आणि तुम्ही त्या मरणोन्मुख पेशंटच्या समोर जरी जाऊन उभा राहिला असा, तुम्हाला वाटतं की त्याला दिसतंय परंतु दुर्दैवानं त्याला दिसत नसतं, कारण डोळ्यातली ताकद संपूर्णपणे विथड्रॉ केलेली आहे। त्यावेळेला तुम्ही म्हणता बाबा मी आलोय, म्हणता ना सगळे, आपण सगळे अजूनही बाबा म्हणतात, पुढची मुलं तुम्हाला म्हणतील का नाही माहित नाही, पण आपण म्हणतो बाबा मी आलोय, त्यावेळेला बघा बाबांचे डोळे उघडे नाही आहेत पण ओठ थोडेसे हलल्यासारखे दिसतात,
नाही का? आणि तुम्हाला काय वाटतं, वा बाबांनी मला ओळखलं. त्या वेळेला तुम्हाला दिसेल की त्यांचं अजूनही हे इंद्रिय कर्णेंद्रिय थोडस काम करतंय, आणि ते काम करत असताना जीव ओठ ही इंद्रिय काम करत नसल्यामुळं शब्दांकित करू शकत नाही. फक्त तुम्ही आलाय हे समजण्यासाठी ओठ फक्त थोडेसे हलतात. पण आणखीन एक अशी अवस्था येते की तुम्ही कितीही जरी कोणात ओरडला तरी कान गेले, ओठ गेले, हालचाल सुद्धा गेल्या, म्हणजे हळूहळू या सर्व इंद्रियांच्या मधली शक्ती, सेन्सरी पॉवर्स, मोटार पॉवर्स, या सगळ्या विथड्रॉ केलेल्या पॉवर्स आहेत. अशा या सगळ्या पॉवर्स आत येतात, कारण या सगळ्या पॉवर्स लक्षात घ्या सूक्ष्म आहेत. इंद्रिय गोलक हे स्थूल आहे, डोळे स्थूल आहे, पण ज्या शक्तीमुळं डोळ्याला डोळे पण येतं, डोळ्याला बघण्याची शक्ती येते, ज्या शक्तीमुळं कानाला ऐकण्याची शक्ती मिळते, ती शक्ती मी जे म्हणतो ते त्या सगळ्या शक्ती विड्रॉ करत 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 तुम्हाला दिसेल सर्व इंद्रिय निकामी होत आहे. मग पुढे काय होत? या सगळ्या सेन्सरी पॉवर्स कुठं तुम्हाला येतात? या सगळ्याच संपूर्ण पॉवर जर असतील, त्या सगळ्या पॉवर्स या अंतःकरणामध्ये येतात, आणि त्यावेळी तुम्हाला दिसेल शेवट शेवट ब्रीदिंग रेस्पिरेशन, की तो माणूस शॉर्ट ऑफ ब्रेथ झाल्यामुळं इतका तो शेवटी ब्रेथलेस 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 होत असतो, असे धापाटात राहतो. या वेळेला जो प्राण काम करतो तो प्राण हा प्राण नाही. त्यावेळेला या सगळ्या प्राणातला एकच फक्त प्राण काम करत असतो मृत्यूच्या समयी. त्या प्राणाला म्हटलं जातं उदान प्राण. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान अशा पाच प्रकारचे प्राण या आपल्या आत कार्य करतात. डिटेल सांगत नाही. त्याच्यापैकी फक्त जो उदान वायू जो आहे, उदान नावाचा प्राण, हा कधीही जन्मभर कार्य करत नसतो, आणि तो कार्य करत नसल्यामुळं आपण जिवंत राहतो. परंतु मृत्यूच्या वेळी मात्र एकच प्राण काम करतो, उदान वायू. का बरं? कारण एकच. कोणताही जीव मरणोन्मुख जरी असला, मरणार हे माहीत जरी असलं, तरी सहजासहजी हा जीव हे शरीर सोडत नाही. सोडतो नाही, नाही सोडत शरीर. का बरं? कारण या शरीरामध्ये 50-60-70 वर्ष जगलेलो आहे. आपण बघा उदाहरण, एखाद्या फ्लॅट मध्ये तुम्ही 50 वर्ष राहिलाय आणि तुम्हाला तो फ्लॅट सोडायचा आहे, हो किती जीवावर येत नाही का? आणि तिथून कुठं जाता? हित आहेत माझ्यासमोर अथश्री. जायची इच्छा नसते, पण काय करणार, जाणं भाग. मग सहजासहजी सोडत नाही, तुम्हाला कुणातरी ढकललं पाहिजे बाहेर. आता हिता राहता येणार नाही, हे घ्या सगळी जॉब आउट. घर सुद्धा सरळ सोडत नाही, तर मग शरीर रूपी हे घर 50-60-70 वर्ष या शरीरामध्ये राहिलेल्या किती या शरीराबद्दलची अटॅचमेंट निर्माण होत असेल बघा. भयंकर अटॅचमेंट आहे, आणि इतकी अटॅचमेंट आणि इतकं ममत्व असल्यामुळं हा जीव सहजासहजी तो शरीर सोडत नाही, आणि म्हणून त्याला कोण
कोणती तरी पावर पाहिजे की त्याला शरीरातून बाहेर ढकललं पाहिजे, फेकलं पाहिजे हा शब्द. आणि हा जो ढकलणारा आणि फेकणारा जो वायू जो आहे त्या वायूला म्हणलं जातं उदान वायू. आणि हाच हा उदान वायू सगळ्यात शेवटी काम करतो आणि या जीवाला या शरीरापासून एका क्षणात गेला. बघा तुम्ही शेवट असा असतो पण एक असं लगेच खरास एका क्षणात मात पडली गेला. म्हणजे झाला ह्या जीवाला हा उदान वायू ढकलतो बाहेर आणि ढकलल्या बरोबर त्याच क्षणाला हे शरीर निर्जीव होत, अचेतन होत, जड मृत होत. मग असा हा जीव ज्या वेळेला हे शरीर सोडतो त्यावेळेला काय काय घेऊन जातो आता पहा, नुसती नावं घेतो. पहिली गोष्ट पंच ज्ञानेंद्रियांची शक्ती, दुसरं पंच कर्मेंद्रियांची शक्ती, तिसरा पंच प्राणांची शक्ती. प्राण अपान ज्ञान उदान आणि समान म्हणजे याचा अर्थ आजच्या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये फाईव्ह फिजिकल सिस्टम्स आहेत. कशा सिस्टम्स त्याला म्हणलं जात, संस्था. मरण कोणती संस्था? रक्ताभिसरण संस्था, बरोबर आहे ना. श्वसन संस्था, अन्न पचन संस्था, उत्सर्जन संस्था आणि नर्वस संस्था, बरोबर. या ज्या पाच ज्या सिस्टम्स आहेत या पाच सिस्टमला वेदामध्ये प्राण अपान ज्ञान उदाहरण समान असं म्हणलेलं आहे की त्या सगळ्याच्यातली पॉवर्स तो घेतो, नंतर प्राण घेतो. नुसतं तेच नाही तर बरोबर मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे सर्व संपूर्णपणानं अंतःकरण. आणि अंतःकरण ज्या वेळेला घेतो त्या नुसतं अंतःकरण घेत नाही तर काल आपण पाहिलं की या अंतःकरणामध्ये जन्मभर जे जे तुम्ही सर्व प्रकारचे संस्कार ज्या ज्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या वासना संग्रहित केलेल्या आहेत साठवलेल्या आहेत त्या सर्व वासना आणि ते सगळे संस्कार तो घेतो आणि तो अंतःकरण आणि या सर्व इंद्रियांची शक्ती घेऊन शरीर सोडतो. मग हे सगळे झाल्यानंतर पार्थिव शरीर हितच आहे, मग गेलं काय? गेलं आता आठवत असेल तर की या शरीरामध्ये असलेलं सूक्ष्म शरीर, आठवत असेल तर व्याख्या की सूक्ष्म शरीराचा स्थूल शरीराशी झालेलं तादात्म्य म्हणजे संयोग म्हणजे जन्म आणि वियोग म्हणजे मृत्यू. म्हणजे मृत्यूच्या वेळी सूक्ष्म शरीराचा स्थूल शरीराची वियोग होतो आणि वियोग झाल्यामुळं हा जीव संपूर्ण सूक्ष्म शरीर सर्व प्राण मन बुद्धी चित्त अहंकार आणि संस्कार आणि ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या सर्व शक्ती घेतो आणि ह्याच्या सकट तो बाहेर जातो. का? कारण सगळे दिलेली आहे. मग असा हा गेल्यानंतर पुढं मग याचं भ्रमण काय होत? कोण याला गती देत, याला गाईड कोण करत असं म्हणा तुम्ही की शरीर तरी नाही आहे, शरीर हित आहे, चालून भस्मसात केलं. मग असा असणारा हा सूक्ष्म स्वरूपामध्ये असलेला हा जीव पुढं जातो, आपण म्हणतो हा पुढं जायला याला कोण दिशा कोण गती कोण गाईड करत, बरोबर. म्हणून या शरीराला जोपर्यंत या
स्थूल शरीरामध्ये अंतःकरण आहे त्याला म्हटलं जातं सूक्ष्म शरीर. आणि ज्या वेळेला हे सूक्ष्म शरीर घेऊन सोडतो त्यावेळी त्याला म्हटलं जातं अग्निशरीर. लक्षात घ्या अग्निशरीर. सिनेमामध्ये सुद्धा दाखवतात बघा इतना अशी ज्योत गेली आहे, म्हणजे ज्योत नाही आहे, ज्योत याचा एक सिंबॉल आहे की अग्निशरीर आहे हा. आणि हे अग्निशरीर हे पुढं 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 जात. आता मग ह्याला अग्निशरीराला गाईड करणारा कोण कोण आहे? कोणीही नाही. तुम्ही म्हणाल देव तिथं वरती बसलाय, या या चला, काहीही नाही. कोण नेत असे? तर तुमचे संस्कार किंवा तुम्ही साठवलेल्या वासना याच तुम्हाला लीड करत असतात.